महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत आमदार हिरामन खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बैठकीचे अध्यक्ष नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह इगतपुरी येथे बैठक पार पडली. या बैठकीत पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी येथील युवा कार्यकर्ते शरद शंकर झनकर यांची इगतपुरी तालुका काँग्रेसच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. माझे आमदार 2-10 वर्ष राहिल्या. 55 वर्ष त्यांचे वडील कायम काँग्रेस पक्षाने पोचणी घातलेले. बाहेरून आणलेल्या 600 किलोमीटर या ठिकाणी आदेश पक्षाचा पाळा. आपल्या सर्वांचा प्रश्नींचा आदेश, दादांचा आदेश आणि सर्वांच्या आदेशानं या ठिकाणी 10 वर्ष काँग्रेसचा आमदार केला. अतिशय पोट तिडकीने काम केले. या ठिकाणी सर्वसंमतीने कोणालाही मन दुखून नाही, कोणाचीही तक्रार होता कामा नाही. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र, सगळ्यांना तर न्याय देऊ शकत नाही, परमेश्वर देऊ शकत नाही सर्वांना न्याय, तर तुम्ही आम्ही काय देणार. पण प्रयत्न करा, प्रयत्न केला तर तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. त्यावेळी इगतपुरी तालुका अध्यक्ष रामदास पाटील धांडे, प्रांतिक सदस्य कचरू शिंदे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, प्रभारी उत्तमराव भोसले, माजी विधानसभा अध्यक्ष कमलाकर नाटे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश देवगिरे, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, माजी सभापती गोपाळ लहानगे, कार्याध्यक्ष अरुण गायकर, बाळासाहेब वालझाडे, महिला अध्यक्ष सविता पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखून तसेच मास्कचा वापर करण्यात आला. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.